ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा सांध्यालाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील संचालक मंडळाने कर्जमुक्त करून ड वर्गातून ब वर्गात आणले। आता बाजार समिती आर्थिक सक्षम करण्यासाठी पणनच्या माध्यमातून विविध योजना राबवू, तालुक्यातील सर्व बाजार नीरा बाजार समितीच्या अंतर्गत करण्याचे काम करू, सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजार समिती म्हणून नीरा बाजार समिती ओळखली जाईल यासाठी महाविकास आघाडीकडून एकत्रितपणे प्रयत्न करू, असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केलं। सासवड येथे सोमवारी 1 तारखेला नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनलच्या नवनिर्वाचित सर्व 18 संचालकांचा सत्कार संपन्न झाला। यावेळी आमदार संजय जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, विजय कोलते, सुदामराव इंगळे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, प्रचार प्रमुख नंदकुमार जगताप, बापूसाहेब माहूरकर, संभाजीराव झेंडे, प्रदीप पोमण, माणिकराव झेंडे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। येथील माजी आमदार सध्या बारामतीच्या वाड्या वस्त्यांवर फिरत असून काहीही वल्गना करीत आहेत। त्यांनी आधी पुरंदरमध्ये स्वतःचे नीट पाहावे, मग बारामतीमध्ये पहा असा टोला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी शिवतारांचे नाव न घेता लगावलाय। बारामतीमध्ये निवडणुकांच्या यामागील गमक सांगताना संभाजी होळकर यांनी आम्ही एकाचच ऐकतो, त्यामुळे चांगले काम होते असे सांगितले। याप्रसंगी नवनिर्वाचित संचालक अशोक निगडे, देवीदास कामठे, शरद जगताप, पंकज निलाखे, बाळासाहेब जगदाळे, वामनभाऊ कामठे, महादेव टिळेकर, शहाजान रफीक शेख, शरियू देवेंद्र बाबळे, भाऊसाहेब गुलदगड, गणेश होले, बाळू शिंदे, सुशांत कांबळे, मनीषा देवीदास नाझीरकर, अनिल माने, राजकुमार शहा, विक्रम दगडे यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी लालसू नलावडे, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, शिवसेनेचे अभिजित जगताप, कात्रजचे संचालक तानाजी जगताप, श्यामकांत भिंताडे, विठ्ठलराव मोकाशी, मार्तंड मोंडे, माऊली यादव, सुनीता कोलते, संभाजी काळाने, गौरी कुंजीर, बाळासाहेब कामठे, तुषार माहूरकर, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे आदी उपस्थित होते। यावेळी आमदार संजय जगताप यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। मिंदे भाजप सरकार स्वार्थी असून निवडणुकीवेळी त्यांना शेतकऱ्यांची आठवण येते, हे खोक्यांचे सरकार असून नीरा बाजार समितीसह राज्यातील इतर बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांनी पैशांचा वापर केला, मात्र शेतकऱ्यांनी त्यांना साफ नाकारले। यापुढील सर्व निवडणुकांना सामोरं जाताना आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या विचाराने एकजुटीने सामोरे जाऊ, असंही आमदार संजय जगताप यांनी म्हटलंय। संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी जीवनकर सासवड। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।